राज ठाकरे यांनी पायावर धोंडा पाडून घेतलाय अशी टीका राजन साळवी यांनी केलेली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केलाय. बिनशर्त हा पाठिंबा आहे. याचबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर आहेत आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये सुद्धा आहेत. सगळ्यात आधी मी अमोल मिटकरी यांच्याकडे जातो. अमोल मिटकरीजी, राज ठाकरे यांनी यापूर्वी बऱ्याचदा टीका केली आहे अजितदारांवर आणि अजितदारांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. तर हा जो विसंवाद आहे हा आता दूर होईल. नाही, एक लक्षात घ्या, आताच प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी आपल्या पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अगदी क्लिअरपणे मांडलेली आहे. ठीक आहे, जुन्या काळामध्ये त्यांनी काय टीका टिप्पण्या केल्या असतील, काय भाष्य केलं असेल, तो आताचा वेळ नाही. आता देशाच्या प्रधानमंत्रीपदी तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदीजी सारखा शक्तिशाली नेता असावा यासाठी महायुतीमध्ये जाण्याची जी भूमिका अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती त्याच भूमिकेला साजेसा निर्णय त्यांनी आज गुढी पाडव्याच्या दिवशी घेतला. या निर्णयाचं मात्र स्वागत आहे. पुरा जर तुम्ही जुन्यात आता प्रत्येकाचा बघत बसतात इतिहास, तर मग वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा इंदिराजींच्या अनेकदा भेटीला गेलेले आहेत. असं इतिहास काढायचं असेल तर भरपूर काही आहे, पण मात्र तुर्तास एवढं सांगतो की त्यांचा एक स्वतःचा पक्ष आहे मनसे आणि त्यांनी जी भूमिका देशाच्या हिताची आहे ती घेतली, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचं स्वागत करतो. ठीक आहे. सचिन भाऊ, राज ठाकरे यांनी बोलताना उद्धव ठाकरेंचं नाव न घेता बरीच टीका केलेली आहे. तुम्ही कसं बघता आजच्या भाषणाकडे आणि महायुतीला पाठिंबा देण्याकडे? त्यांच्याकडे काय साक्षात्कार झालं या राज्यामध्ये, काय कुठच्या गोष्टी, म्हणजे कधी कधी जर त्यांनी चुकून फिरले असतील तर कदाचित त्यांना वेगळं साक्षात्कार झालं की कुठे बसून झालं मला माहित नाही, पण तो त्यांचा प्रश्न आहे. एक राजकीय पक्ष म्हणून घेऊन ज्यावेळी आपण ज्याला क्रेडिबिलिटी म्हणतो, विश्वासार्हते, प्रत्येक वेळी ती विश्वासार्हते आपण 2019 एक वेगळं बोलायचं, मग त्यानंतर 2 वर्षांमध्ये ते वेगळं बोलायचं. आज तर सशर्त पाठिंबा त्यांनी देण्याची भूमिका घेतली. मी त्यांच्या या भूमिकेच्या वरती असंख्य असलेले जे मनसे सैनिकांची भावना काय आहे मी याकडे जरा जास्त लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून अंशू बसंत मोरेन सारखे अनेकांच्या जे मनामध्ये जे खदगत या भविष्य काळामध्ये निर्माण होईल का, कारण शेवटी तुम्ही बघितलं असेल की कुठचाही राजकीय पक्ष एक विचाराने किंवा भूमिका मांडतो, सडेतोड मांडतो आणि नेहमी नेहमी जर ते बदलत राहतील तर त्याला लोक किती साथ देणार हा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि आज सभेमध्ये तुम्ही जर बघितलं असेल साधा भोंगेचा कुठेही उल्लेख पण नाही केलं, तर काल ज्यावेळी सरकार दुसरा होता त्यावेळी वेगळी भूमिका, आज वेगळी भूमिका, हे सुस्पष्ट दिसत आहेत की नेमकं त्यांची दिशा कुठे चाललेली आहे. ओके ओके, महत्वाची प्रतिक्रिया. केशव उपाध्ये, मी तुमच्याकडे येतो, पण त्यापूर्वी जितेंद्र आव्हाड हे फोनवरून आता आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत. जितेंद्र आव्हाडजी, महायुतीला पाठिंबा दिलाय राज ठाकरे यांनी, तुम्ही त्याकडे कसं बघता? एवढी मोठी सभा घ्यायची कशाला, एक छोटस ट्विट करून टाकलं असतं की माझा मोदींना पाठिंबा, विषय संपला असता. त्याच्यासाठी एवढी मोठी सभा, एवढी तयारी, टीजर कशाला करतात मला काही कळतच ना. पण राज ठाकरेंच्या निर्णयामुळे महायुतीची, ठीक आहे ठीक आहे, बोला आव्हाडजी. 5 वर्षापूर्वी एक भूमिका, 5 वर्षानंतर दुसरी भूमिका, ते मी समजू शकतो. पण फक्त मोदींना पाठिंबा याच्यासाठी त्या बिचाऱ्या त्यांच्या समर्थकांना फार लांब लांबनं बसेस करून बोलवायचं, कार करून बोलवायचं, ट्रेननी बोलवायचं, आणि भाषणाचा मत्तीचा अर्थ काय? मोदींना पाठिंबा द्या, संपलं. पण महायुतीची ताकद वाढेल असं वाटतंय? याच्याने ताकद घटते असं वारंवार तुम्ही जोकर सारखे चेहरे बदलत राहिले तर लोकांना नाही आवडत. निरानाम जोकर मध्ये बघा, तो जोकर सारखे चेहरे बदलतो, लोकांना नाही आवडत. लोकांना ओरिजिनल चेहरा आवडतो. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो काही सत्यानाश झाला, आता मध्यंतरी त्यांनी मुख्यमंत्र्यांना किती शिव दिल्या होत्या, त्यात मुख्यमंत्र्यांना पाठिंबा जाहीर केला. मी आज मोदींसाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेलाही पाठिंबा जाहीर करतो. अजित पवारांची नक्कल किती वेळा केली त्यांनी, शिंदेना किती वेळा त्यांनी स्टेजवर टीव्हीवर वगैरे सगळीकडनं शिव्या घातल्या आहेत. माणसं दरवेळेस अशी बदलायला लागली. निगडी गाणं आहे ना, इतके चेहरे पे कहीं चेहरे लगा लिए थे हे लोग, त्या गाण्याची आठवण येते. ठीक आहे. केशव उपाध्येजी, आव्हाड म्हणतात की हा राज ठाकरेंचा बदललेला चेहरा जनता स्वीकारणार नाही.
मला मत आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की ज्यांनी सातत्याने भूमिका जे बदलत असतात ते या ठिकाणी भूमिका राज ठाकरेंच्या भूमिका बदलण्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. म्हणजे राष्ट्र शरद पवार गट असेल किंवा उभाठा असेल यांनी किती पटापट भूमिका बदलल्या, जनतेशी विश्वासघात केला हे अजून लोकांच्या विस्मरणात गेलं नाही आणि आज मात्र हे राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित करतात हे सगळ्यात आश्चर्यकारक आहे. मुळात एक गोष्ट अशी घेतली पाहिजे की या देशामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाबद्दल त्यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड मोठी विश्वासार्हता आहे, आत्मीयता आहे आणि त्याच्यामुळे आज सगळ्या देशात लोक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी उभे राहू इच्छितात. आणि जर राज ठाकरेंसारखे महाराष्ट्रातले एक महत्वाचे नेते जर महायुतीसोबत येत असतील, पाठिंबा देत असतील तर नक्की ती स्वागताची गोष्ट आहे. म्हणजे यापूर्वी ज्यावेळी त्यांचं कौतुक करायला लोक थांबत नव्हते, उभाठा आणि शरद पवार गटाचे ज्यावेळी ते टीका करत होते 19 साली, मात्र आज मात्र ते वाईट झाले राज ठाकरे. असं कसं चालेल? त्यामुळे बरं तुमच्या भूमिका त्या ठाम आहेत का? बरं माझं म्हणणं की तुम्ही ठीक आहे ना ते भूमिकेबद्दल तुम्ही प्रश्न उपस्थित करताय, अहो पण तुम्ही 2.5 वर्षापूर्वी कशा सत्ता बदलल्यात? हे सगळं आपण इतिहास महाराष्ट्र बघतोय त्यामुळे हास्यास्पद गोष्टी या सगळ्या करतायत. अशा माझी विनंती आहे, तुम्हाला जरी आवडलं नाही तर अशा पद्धतीने टीका करू नका. राहता राहिला प्रश्न राज ठाकरेंचा, नक्कीच महाराष्ट्रामध्ये एक प्रमुख नेतृत्व राज ठाकरेंसारखं फायर ब्रँड सारखं नेतृत्व आहे, ते महायुतीसोबत येत असलं तर नक्की महायुतीचा जो आम्ही 45+48 आता नारा देतोय तो पूर्ण करण्यासाठी आम्ही यशस्वी होऊ. जितेंद्र आव्हाडजी, केशव उपाध्याय यांचं उत्तर तुम्ही ऐकलंच आहे, पण हिंदुत्वाचा सुद्धा एक समान धागा आहे जो की या सगळ्या पक्षांना जोडतो आणि त्याचबरोबर मुंबई आणि आसपासच्या भागात सुद्धा एक मतदार आहे मनसेचा, तर त्या मतदाराचा त्या मतपेटीचा या महायुतीला फायदा होईल राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे? 2009 ला 11 जागा आल्या होत्या, 2014 ला आणि 2019 ला किती जागा आल्या? अशी भूमिका बदलून नाही होत. आणि महाराष्ट्रामध्ये भूमिका बदलणाऱ्यापर्यंत राग आहे आज सगळ्यांना कळतंय, सगळ्यांना समजतंय. त्याच्यामुळे आणि आम्ही आमच्या काय भूमिका बदलल्या नाही, मी तर आयुष्यभर जी भूमिका घेऊन चाललो त्याच भूमिकेवर माझी तिरडी उठेल. नाही, केशव उपाध्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेला सोबत घेऊन तुम्ही सत्ता स्थापन केली होतीच की? कोणाला बरोबर घेऊन? उद्धव ठाकरेंची शिवसेनेला सोबत घेऊन तुम्ही सत्ता स्थापन केली होती महाविकास आघाडीच्या रूपाने? हो केली ना, आम्ही कुठं नाही म्हणतो, आम्ही कुठं नाकार नाही. अहो ह्यांचा इतिहास, पूर्व इतिहास मी आत्ताच वाचत बसलो होतो. हे ह्यांचे जे मायबाप आहेत ना, श्यामाप्रसाद मुखर्जी, यांनी मुस्लिम लीग बरोबर त्या काळी युती केली होती जेव्हा पाकिस्तान मागितलं. चुकीची माहिती आहे, इतिहासाची माहिती नाही आहे पुरेसा. मी तिचा खुलासा करतो, बंगालमध्ये संधी दिली मुस्लिम. हो नाही तुम्हाला, अहो असं असं एक मिनिट तुम्हाला आता लगेच या ठिकाणी खुलासा करतो. थोडासा इतिहास नीट माहिती घेतला पाहिजे त्या सगळ्या विषयातला की बंगाल श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी श्यामाप्रसाद मुस्लिमशी युती केली नाही, दादांत खोटी माहिती आहे. असं आहे की ज्या त्या ठिकाणी कृषक समाजाचे, त्याचं नाव सांगतो फजलुल हक, हे कृषक समाज पार्टीचे नेते हो, त्यांचा संबंध मुस्लिम नाही. नाही नाही नाही, उलट त्याच्यानंतर ना काँग्रेस आणि मुस्लिम लीग या सरकारपासून रोखलं या दोघांनी. काँग्रेस आणि मुस्लिम लीगची युती होत होती, तुमचा इतिहास नसेल तर मी तुला पाठवतो, थोडा माहिती करून घ्या. फजलुल हक यांची समाजवादी पार्टी होती. हा आता बरं नाही म्हणजे सांगतोय, त्यामुळे ही करेक्शन करून खान अब्दुल गफार खान यांचं सरकार पडलं अफगाणिस्तान आणि सिंधच्या प्रांतात, मग तिथे कोणाची युती झाली? नेहरूंच्या मंत्रिमंडळात श्यामा प्रकाशराज मुखर्जी होते की नव्हते? येस होते, शंकाच नाही काही. तुमच्या भूमिका तपासायची आंदोलन मला असं वाटतं की आता राज ठाकरेंनी बिनशर्त दिलेली आहे, पण जे आमदार खासदार विरोधी पदाधिकाऱ्यांचा त्यांचं काय होणार आहे? चुकीची भूमिका मांडू नका, म्हणून मी सांगितलं मुस्लिम काँग्रेसची, काँग्रेस मुस्लिम लीगची युती श्यामाप्रसाद मुखर्जी थांबवली, ही जे तुम्ही रेफरन्स द्या तो चुकीचा, एवढं तुम्हाला सांगतोय. बाकी काय नाही, बाकी भूमिका राष्ट्रवादीने ज्या शिवसेनेच्या जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही म्हणताय तर मनसेला जनाधार नाही, राज ठाकरे भूमिका बदलतात आणि त्यांचा चेहरा सुद्धा भूमिकांचा सतत बदलत राहतो, जनता त्याला स्वीकारणार, मग तर तुम्ही अभिनंदन करायला पाहिजे. मी कसं, मला काय करायचंय?
कोण कोणाच्या मांडीवर जाऊन बसतं आजकाल काही राहिलेलंच नाही. दुपारी कोणीतरी शाहू फुले आंबेडकरांच्या मांडीवर असतं, सकाळी ते जाऊन बसतात देवरस आणि हेगडे विजवार आणि गोळवलकरांच्या मांडीवर. त्याला काय काय आता महाराष्ट्रामध्ये चालू आहे तुमच्याकडे मानसिक विकृती दिसते. प्रश्न हा नाही, प्रश्न विचारधारेचा आहे. राजकारण हे विचारधारेवर होत, आपण विचारधारा विसरूनच गेलो. आपण आता फक्त धारा कडत बसतो. किशोरपाध्यायजी, राज ठाकरेंचं एक वक्तव्य होतं काही दिवसांत, म्हणजे ते असं सुद्धा बोलले आहेत की मला स्वतःची पोरं खेळवायला आवडतात मांडीवर, दुसऱ्यांची नाही. याचा तुम्ही काय अर्थ घेता? म्हणजे जे काही गेल्या काही दिवसांमधलं, महिन्यांमधलं, वर्षामधलं महाराष्ट्रातलं राजकारण आहे ते राज ठाकरेंना स्वीकारार्ह नाहीच आहे, याच्याबद्दल त्यांनी वारंवार भूमिका मांडलेली आहे. त्यांनी पाठिंबा दिलेला असला तरी सुद्धा आणि नंतर सांगायचं आवडजी. मी तुमच्याकडे येतो, केशव उपाध्यायांकडून एवढं उत्तर घेतो. अहिर सुद्धा आहेत आणि मिटकरीजी सुद्धा आहेत आपल्यासोबत. नाही नाही, पहिली गोष्ट अशी आहे की मला खरंच मला आवडत, जी व्यथा मांडली त्याचं मला खरंच कौतुक वाटलं. त्यांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुणी कसे आघाड्या करते ह्याच्यात दुःख व्यक्त केलं. आपण हे सुरू करणारच पाप ते महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षानेच केलं. ज्या शिवसेनेच्या विरोधामध्ये त्यांनी इलेक्शन निवडणुका लढवल्या त्यांच्या सोबत सत्तेसाठी ते जाऊन बसले. म्हणजे ज्यांनी सुरुवात केली त्याने आज व्यथा आणि खंत व्यक्त करावी, यापेक्षा काय काय म्हणायचं काव्यागत न्याय. दुसरं त्यातलं असं आहे की राज ठाकरेंची भूमिका मांडली, ज्यावेळी 19 साली राज ठाकरेंची भूमिका मांडली, विरोधातली भूमिका होती, त्यावेळी आम्ही त्यावेळी त्यांना उत्तर दिलं होतं. आज गेल्या काही वर्षापासून बाळासाहेब ठाकरेंचा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा वारसा जो उद्धव ठाकरेंनी सोडला तो हिंदुत्व वारसा राज ठाकरे घेऊन पुढे येत होते. आणि आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आणि एकूण विकासाच्या भूमिकेवरती जर ते भारतीय जनता पार्टी सोबत येत असतील, महायुतीमध्ये येत असतील, तर मला असं वाटतं यांना त्रास व्हायचं कारण काय मला कळत नाही. इतके अस्वस्थ का होतात हे आमचे दोन्ही उभाठा गटाचे आणि शरद पवार गटाचे आमचे आवड इतके अस्वस्थ का होतं मला माहिती नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार काही त्यांचे काय त्यांना काही महत्व कमी झालं वगैरे वगैरे वगैरे, पण आमच्या महायुतीसाठी हे चांगलं स्वागत आहे. महाराष्ट्र जनतेचं नाडी राज ठाकरेंना कळते आणि त्यानुसार ते निर्णय घेतला असेल त्याचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये 48+48 व्हायला आम्ही नक्की विषय येऊ. आणखी थोडस फ्लॅशबॅक मध्ये गेलं ना की मला काही वक्तव्य आठवत आहेत राज ठाकरेंची जी त्यांनी वेळोवेळी मांडलेली आहेत. राज ठाकरेंची काही भाषणं बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जातीय विकार जातीय विद्वेष वाढल्याचं त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. अमोल मिटकरीजी, राज ठाकरेंची ही भूमिका सुद्धा तुम्हाला मान्य आहे का? आता त्याने त्या भूमिकेला त्यावेळेस त्याच पद्धतीनं उत्तर सुद्धा दिल्या गेलेलं आहे. ज्यावेळेस त्यांनी ती भूमिका मांडली त्यावेळेस ती उत्तर दिलं होतं. आजच्या चर्चेचा विषय आहे की महायुतीसोबत येण्याचा त्यांचा निर्णय, त्याबाबत आमच्या प्रांताध्यक्ष आदरणीय तटकरे साहेबांनी जी भूमिका मांडली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि जर यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला नसता किंवा असं समजा की महाविकास आघाडीसोबत आपण जाऊन भाजपला इथं नेस्तनाबद्ध करू अशा भूमिकेत जर ते असते तर आताच चर्चेमध्ये सहभागी असलेले आमचे दोन्ही ज्येष्ठ नेते त्यांनी मात्र ऊर बडवून सांगितलं असते की राज साहेबांनी आता हा महाराष्ट्र वाचवला वगैरे वगैरे. बोलताना त्यांनी पण सांगितलं की एकीकडे फुलेशाव आंबेडकरांचा विचार, काही लोक म्हणतात की आम्ही फक्त फुलेशाव आंबेडकरवादी आहोत बाकीचे सगळे बिलकुल बिनकामाचे आहेत. तर ह्या काही गोष्टी म्हणजे आपल्या सोयीचं बोलायचं आणि महाराष्ट्राच्या देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जर काही निर्णय होत असतील की अशा घडीतीत येते काही परिस्थिती असेल. आज आम्हाला माहित आहे की आमचा अजित दादांनी घेतलेला निर्णय हा निर्णय अगदी रास्त आहे. त्या निर्णयाला साजेशी असलेली भूमिका महायुतीच्या ही मनसे पक्षप्रमुखांनी घेतली, त्याचं स्वागत करणं हे आमचं महायुतीचा घटक म्हणून कर्तव्य बनतं की आम्ही करतोय. याचा अर्थ तुम्ही तिलांजली विचाराला दिली, तुम्ही बैमान झालात, तुम्ही गद्दार झालात, हे अशा पद्धतीचे मला असं वाटते हवेतली वाक्य करू नये. जनता 2024 आता ह्या लोकसभेच्या निवडणुका जवळ आहेत, मतपेटीतून याचं उत्तर मिळेल. म्हणजे वैचारिक भूमिकांमधला फरक कायम राहणार मनसे आणि राष्ट्रवादीतला अजितदारांच्या गटातला? नाही बघा, पक्षात ऐका, प्रत्येक पक्षाची एक भूमिका ठरलेली असते, प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा अण्णाभाऊ साठेंचा विचार आहे. त्या भूमिकेमध्ये आमची तीळ मात्र ही बदलणार आणि ज्या ज्या पक्षाला त्या त्या पक्षाची विचारधारा जोपासणं. फक्त काही पक्ष असं म्हणत असते की फक्त आम्हीच पुरोगामी बाकीचे सर्व नालायक, तर हे सगळं मला असं वाटते ते त्यांनी स्वतःचं पण
थोडस सिंहावलोकन करून सगळं बघितलं पाहिजे की आपण ही भूमिका बोलत असताना आपला पण पूर्व पिढीचा बघितली पाहिजे. बोलण्यासारख्या भरपूर विषय आहेत पण ते बोलत नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांची भूमिका आहे, त्यात मात्र बदल नाही. ठीक आहे, अहिरजी मी तुमच्याकडे येतो, पण जितेंद्र आव्हाड तुम्हालाही पटतंय मिटकरी जे म्हणतायत ते? हॅलो हॅलो आव्हाडजी, मिटकरींनी आता काय उत्तर दिलं तुम्ही ऐकलं का आणि तुम्हाला ते पटतंय? सगळी उत्तर मी सगळी उत्तरं ऐकली, मला कोणाच्या उत्तराला उत्तर द्यायचं नाहीये. असं आहे की तुम्ही जी राज ठाकरेंना नाडी समजते असं म्हणालात, तर मला सहज सुचलं त्यांना नाडी समजते की त्यांच्या गळ्याला नाडी ती अडकवलेली आहे आणि ते फक्त घट्ट करण्याची बाकी आहे. हा गोंधळ काय मला समजत नाही. बाकी कोणाच्या उत्तराला उत्तर देण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो नाही, कारण मला वाटतं माझी जी काय चर्चा आहे ती मी इथेच संपवतो. बाकी जी काय विद्वान आहेत त्यांच्याशी आपण बोलावं. ठीक आहे आव्हाडजी, धन्यवाद आपण सहभागी झालात या चर्चेत. सचिन अहिर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. मनसे या पक्षाची स्थापना झाल्यानंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या त्यावेळी जेव्हा जेव्हा निवडणुकीच्या पराभवाचं असेल किंवा विजयाचं विश्लेषण झालं, मनसेच्या उमेदवाराचा किंवा मतांचा फटका हा शिवसेनेला बसल्याचं बोललं गेलं, तर यावेळेस सुद्धा शिवसेना ठाकरे गटाची काही मतं ही राज ठाकरेंच्या बाजूनी महायुतीच्या बाजूनी जाऊ शकतात का राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे आणि फटका बसू शकतो का? तुमचं अनालिसिस याबद्दलचं. अजिबात नाही, त्या उलट तर मराठी मतदार आणि विशेषतः हे त्यांच्याही आता लक्षात येईल की एक महाराष्ट्रातली स्थिती आणि वारा कुठे वाहतोय आणि ते बदलण्याचा एक केवळवाणी प्रयत्न आज होतोय आणि त्यातून हे विभाजन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, तोही देखील यशस्वी होणार नाही. उलट तुम्ही जर बघितलं असेल की ज्या ज्या निवडणुका मनसेनी नंतरच्या लढवलेल्या आहेत त्यात शिवसेनेला कुठेही महानगरपालिकेला असेल, लोकसभा असेल, विधानसभेला काही फरक पडलेला नाहीये. माझा मुद्दा तुम्ही जे बोलायच्या अगोदर हा एकमेव होता की आता केशवजी म्हणतायत, माझी माहिती अशी आहे केवळ जे उत्तर भारतीय जी आहेत आणि विशेषतः युपीच्या इलेक्शन आहेत म्हणून आता आम्ही तुमचा काही स्वीकार करू शकणार नाही, लोकसभा झाल्यानंतर विधानसभेवरती आपण नंतर बोलू, आणि म्हणून हे त्यांना बोलावं लागतोय का मला राज्यसभा नको, मला विधान परिषद नको. असंही ऐकत होतो की एक उमेदवार त्यांची मागणी होती झाली नाही, मध्यंतरी त्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बैठका झाल्या, असं असताना पण देखील त्यांच्या पदरात काही पडत नाही किंवा आता आपण काय करावं. मला असं वाटते एका प्रकारे भारतीय जनता पार्टी त्यांना एक्सपोज करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अजून एक पक्षाचा दुर्दैवानी बळी घेण्यामध्ये यशस्वी झाला असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही. ठीक आहे केशवपाध्ये, पुढचा प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येईल, पण त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं याबद्दलचं एक ट्विट आलंय ते आपण पाहूया. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरेजी यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊयात, असं ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचंही ट्विट आलंय, विकसित भारताच्या संकल्पासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाठिंबा, त्यांच्या पाठिंब्यामुळे महाराष्ट्रातील भाजप सेना आणि राष्ट्रवादीची युती अधिक मजबूत झाली आहे, त्यांच्या निर्णयाचं मनापासून स्वागत. आणि पुन्हा एकदा चर्चा आपण सुरू करूयात, केशव उपाध्याय आपल्या सोबत आहेत. केशव उपाध्यायजी, राज ठाकरे यांनी जसा उल्लेख केला देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्यात आणि राज ठाकरे यांच्यात वारंवार भेटी होत होत्या आणि दोघांनीही साथ घातल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय, भाजप आणि शिवसेनेची इतकी नेसेसिटी का होती की मनसेनी महायुतीमध्ये सहभागी व्हावं किंवा पाठिंबा द्यावा? मला यांचं आता उभा ठाकरे मित्र जे बोलले त्याबद्दल मला काहीतरी पदरात पडलंच नाही म्हणून अशा प्रकारे भूमिका घ्यावी लागली असं ते म्हणाले. खरं म्हणजे पहिले पदरात पडल्याशिवाय काही पुढे जायचं नाही, कदाचित उभाटा गटाची धोरण असावं त्यात मला काही म्हणायचं नाही. मला आवाज येतोय. दुसरी त्यातली गोष्ट अशी आहे, तुम्ही जो प्रश्न विचारता की एवढी इन्सिस्ट का, प्रश्न आग्रहाचा नाहीये, प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा विकासाचा जो अजेंडा घेऊन निघाले आहेत
तो पुढे नेण्यासाठी जो जे सोबत येतील त्यांना सोबत घेणं ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. आणि जर राज ठाकरे बिनशर्तपणे या देशाच्या प्रगतीसाठी विकासासाठी सोबत येत असतील तर त्यांचं स्वागत त्यांचा आग्रह का जळू नये हा प्रश्न आहे. शेवटी आम्ही सगळे मिळून शेवटी एका विशिष्ट देशाचा विकास या भूमिकेवरती आम्ही एकत्र आलो आहोत आणि त्यासाठी जे समविचारी आहेत त्यांना सोबत घेणं यात गैर काहीच नाहीये. त्यामुळे आम्ही त्यांना सोबत आले सोबत घेतलं आम्ही त्यांना घेतोय. ठीक आहे, म्हणजे या निवडणुकांमध्ये त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा. एक छोटासा शेवटचा प्रश्न आहे, त्याचं थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे केशव उपाध्येजी. लोकसभेसाठी पाठिंबा दिलेला आहे पण विधानसभेबाबत त्यांनी असं काहीही अजून तरी भाष्य केलेलं नाहीये. मला असं वाटतं की त्या सगळ्या या ज्या गोष्टी आहेत वरच्या वरिष्ठ नेतृत्व पातळीवरती नक्की चर्चा झाली असेल आणि त्या चर्चेत त्या भूमिकेनुसार वेगवेगळी काही गोष्टी तुम्ही समोर येतील. आज त्या गोष्टी स्पष्ट करण्याची गरज. आज त्यांनी सांगितलं की मोकळेपणाने पाठिंबा दिलाय, बिनशर्तपणे पाठिंबा दिलाय, त्याचं स्वागत आम्ही करतो आहोत आणि नक्की पुढच्या काळात अनेक गोष्टी स्पष्ट होतील. ठीक आहे, अमोल मिटकरी. नाही, नक्कीच आता पूर्ण वेळ सगळे जण इथे हजर होते. मला कदाचित 7 वाजताचा हा मेळावा झाला असता 8 लाख चर्चा झाली असती तर 9 पर्यंत सगळं विश्लेषण झालं असतं. पण 9 नंतर काही लोकांना तातडीनं जावं लागतं हे सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून लक्षात. आव्हाडांबद्दल बोलताय का तुम्ही? पुरोगामित्वाचा बळजाव करणारी लोक चर्चेत का थांबलेले हा सुद्धा अनुसरित. मी कोणाबद्दल बोलत मी नावच घेत नाही. मी सांगतोय की सगळी चर्चा तुमचा रोग तिकडे दिसतोय मला. घड्याळाचा काटामध्ये घड्याळ तेच आहे बाबा. पण वेळ नवी 9 क्रॉस केलेत. मी हे म्हणतोय की पुरोगामी महाराष्ट्रात फक्त आम्हीच फक्त पुरोगामी हे जे काही कुंकू लावून काही लोक फिरतायत ना त्यांनी आता हा ही त्यांची राजकीय अंधश्रद्धा दूर करावी. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा हे 1001% 24 कॅरेट पुरोगामी आहेत आणि 9 वाजले असते 10 वाजले असते राष्ट्रवादीचा कार्यकर्ता चर्चेतून बाहेर जात नाही ही आमच्या पक्षाची वेगळी ओळख आहे. त्याच्यामुळे अस्वस्थ झालेले काही लोकांचं मी समजू शकतो मात्र ते आम्हाला तो आता फेस करू शकत नाही. शेवटी बघ आम्ही आमची उंची किती आमची उंची 5 फूट 7 इंच आमची उंची ती बापा कोणी काढू नये नंबर 1. आणि नंबर 2 तुम्हाला सांगतोय की आज महायुतीमध्ये आल्यानं निश्चितच मनसे पक्ष सामील झाल्यानं आमची ताकद महायुतीची वाढलेली आहे. प्रचाराचा धडाका ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस राज ठाकरेंची तोफ नक्कीच काही लोकांवर म्हणजे धडाडणार आहेत. पण पुरोगामित्वाच्या गप्पा मारणाऱ्या लोकांची सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीनं शांततेनं आम्ही उत्तर देऊन महाराष्ट्राला वेगळीच पुरोगामित्व मात्र आम्ही सिद्ध करून दाखवू. बरोबर, शिवसेना मनसेचा अलायन्स हे नॅचरल आहे पण मला वाटतं राष्ट्रवादी आणि मनसे या दोघांमध्ये सुद्धा सुसंवाद निर्माण व्हावा आणि त्याचा प्रचारात फायदा होण्यासाठी राष्ट्रवादीला सुद्धा थोडंसं यात काम करावं लागेल ज्याची ग्वाही तुम्ही देत आहे. धन्यवाद अमोल मिटकरीजी आणि केशव उपाध्ये, आपण वेळात वेळ काढून या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी आणि सचिन अहिर यांचेही आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.